आता तुम्ही गृहिणी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. तुम्ही करत असलेल्या कामाचा लवकरच तुम्हाला मोबदला मिळणार आहे. निदान तशी चर्चा तरी सुरू झाली आहे. पाहूया त्याबाबतचा हा खास रिपोर्ट. गृहिणींसाठी खास खुश खबर. गृहिणींनाही मिळणार कामाचा पगार. ऑफिसला जाणाऱ्या नवऱ्या इतकंच गृहिणींचं कामही महत्वाचं. चूल आणि मूल एवढंच ज्यांचं विश्व असतं त्या गृहिणींना लवकरच त्यांच्या कामाचा रोख मोबदला मिळणार आहे. त्यांनाही पगार मिळणार आहे. कारण गृहिणींचं काम हे ऑफिसला जाणाऱ्या नवऱ्याच्या कामा एवढंच महत्वाचं आहे. त्यांचा पगारही ठरवायला हवा असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलंय. तर तामिळनाडूत मक्कल निधी मय्यम पक्ष सत्तेत आल्यास गृहिणींना पगार आणि सोबत कम्प्युटर देखील मिळणार आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि ख्यातनाम सिने अभिनेते कमल हसन यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यात तसं स्पष्ट केलंय. यावरून आता राजकीय रणकंदन सुरू झालंय. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी याचं स्वागत केलं. यामुळे गृहिणींच्या कामाची दखल घेतली जाईल. त्यांना पैसा मिळेल. त्यांचे अधिकार वाढतील. त्या आणखी स्वतंत्र होतील असं ट्विट थरूर यांनी केलं. तर ड्रामा क्वीन कंगना राणौतनं गृहिणींना पगार देण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा पंगा केलाय. आम्ही आमच्या प्रेमाच्या माणसाबरोबर सेक्स करतो त्याला प्राईस टॅग लावू नका. आमच्याच लेकरांवर प्रेम करण्यासाठी आम्हाला पैसे देऊ नका. आमच्या छोट्याशा साम्राज्याच्या आम्ही राण्या आहोत. प्रत्येक गोष्टीकडे बिझनेस म्हणून पाहू नका असे तारे कंगनानं तोडलेत. दरम्यान गृहिणींना पगार मिळायला हवा का अशी विचारणा झी 24 तासनं महिलांकडे केली तेव्हा काय प्रतिक्रिया आल्या पहा. कमल हसन जे बोलले ते सोशली एकदम राईट आहे. कारण कंगनाची तेवढी शैक्षणिक पात्रता नाही आहे की ती कुठपर्यंत म्हणजे तिने विचार काय करते हे तिलाही समजत नाही ॲक्च्युली. कारण गरीब महिला जे काही करतात किंवा जॉब ज्यांना नाही आहे ते त्यांना माहिती ती कुठून सफर करतात किंवा ते काय सफर करतात. प्रत्येकाचा आपला आपला एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. त्यांनी तो मांडला, सरांनी मांडला. तर ओव्हरऑल गव्हर्नमेंटला किंवा पूर्ण आपल्या इंडियन व्ह्यूअर्सला जे वाटतं त्यांनी तसं जावं ॲज इन दॅट दॅट द पे स्केल मिळायलाच पाहिजे. कमल हसनने ये सोशली बोला आहे. जो वुमेन्स इलिटरेट होती जिनके पास जॉब नाही है ये सब उनके लिए है. बट कंगनाने इसे हमेशा की तरह गलत वे में छेड़ के कुछ और ही निकाल दिया इसका मतलब. घरात राबणारी आई किंवा हाऊस वाईफ यांच्या कामाचं मूल सगळ्यांनाच असतं. पण त्या कामाचं मूल्यमापन पगारात होणार असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. सरकार कायदा करेल तेव्हा करेल. या शुभ कार्याची सुरुवात प्रत्येकानं आपापल्या घरापासूनच करायला हवी. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. यवतमाळच्या मुकुटबन तालुक्यातील खडकी गावात अचानक ट्रान्सफॉर्मरनं पेट घेतल्यानं गावकऱ्यांची धावपळ झाली. महावितरणच्या डीपीए ट्रान्सफॉर्मर तसंच इतर विद्युत विषयक गोष्टींच्या दुरुस्ती आणि देखभालीचा मुद्दा या आगीमुळे ऐरणीवर आलाय. खडकी गावातील रोहित्र बिघडून वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारींकडे महावितरणनं दुर्लक्ष केलं. परिणामी रोहित्रानं पेट घेतल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.